संपूर्ण टीम माऊली क्रीडा मंडळ तलावपाडा आयोजित माऊली चषक 2024 आपण पाहत आहेत. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर माऊली 11 तलावपाडा हार्दिक पाटील जे एक उत्कृष्ट दर्जाचे खेळाडू आहेत ते मात्र आता या मॅचचा आनंद घेत असताना इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला पडतील. प्रतीक पाटील आणि धीरेन हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलेत आणि इथून जर पाहिलं आज जर पाहिलं तर जबरदस्त मॅच पाहायला मिळाली. आजच्या दिवसातील पहिली दोन बॅटर गेले आहेत. प्रतीक पाटील स्ट्राईकला असतील, नॉस स्ट्राईकला धीरेन आणि बॉलिंग ट्रॅकवरती वैभव. पहिला बॉल गोलंदाज सयार अराउंड विकेटने पहिला बॉल सॉफ्ट हँड ड्राईव्ह मनगटाच्या सायने फक्त आणि फक्त बॉलला दिशा देण्याचं काम केलं गेलं. पहिल्याच बॉलवरती मिड ऑफला क्षेत्ररक्षक आले, एक सिंगल प्राप्त केली गेली आणि अशा रीतीने माऊली बी तलावपाडा संघाची धावसंख्या एकच्या घरामध्ये. तुषार कार्तिक पाटील मॅन फ्रॉम अमेरिका यांच्याकडून प्रत्येकी चौकार षटकार विकेट चॅटिंगसाठी 500 रुपयांचा कॅश प्राईज आहे. खरडी आणि तलावपाडा या दोन संघामध्ये हा मॅच. हा बॉल खेळून काढला हलक्यात आणि जातो या चेंडू मिडॉन क्षेत्रामध्ये. चांगल्या क्षेत्रात होईल का त्याचं उत्तर येते यस, परंतु तितकीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. विकेटच्या मध्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते दोन धावा मिळत आहेत. धावसंख्येत होती वाढ, धावत येते एकूण 3 धावा. निश्चित स्वरूपात रनिंग बिटवीन द विकेट या टेनिस बॉल क्रिकेट विश्वाच्या पटलावरती हे सर्वात मोठी गोष्ट मानली जाते आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट प्रतीक पाटील आणि धीरेनच्या माध्यमातून झाले. धीरेन गेले दोन मॅचेस थोडे कमी जाणवले, परंतु ही मॅच भरपूर महत्वाची पाहायला मिळेल. ऑन साइडला धीरेन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला, फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक आले त्याला बीट करून बॉल चालला थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिस्टर धीरेनच्या बॅटमधून उत्तुंग षटका. चांगलं टायटल सॉन्ग कार्तिक पाटील मॅन फ्रॉम अमेरिका. दिवाणे झाले तुमचे आणि ते दिवाणे आज होणार कारण आज धीरेनचा वाढदिवस आहे आणि आज त्याची खेळी आपल्याला चांगल्या पद्धतीने पाहायला मिळेल. हा बॉल हवेमध्ये आहे, इन टू द गॅप खेळण्याचा माणस होता. खराब क्षेत्ररक्षण, साधारण फिल्डिंग. तुषार या स्टेजवर येऊन अशा प्रकारच्या चुका आपल्या टीमसाठी दुःखदायक ठरू शकतात. विजयाच्या त्या यशामध्ये आपल्या वाटचाल जी करायची आहे त्याच्यामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. कारण नेहमीच म्हणतो आपण की पकडा कॅच जिंका मॅच, इथे कॅच सोडले जातात, चांगली फिल्डिंग होत नाहीये. त्याचा आपण स्वरूप पाहिलं की सध्या जो संघ आहे माऊली 11 तलावपाडा संघ चांगल्या भक्कम स्थितीमध्ये आहे. पण एखाद्या स्पर्धेमध्ये आपण खेळण्यासाठी जातो ना तर त्या ठिकाणी ट्रॉफीज आपल्या भरपूर काही आकर्षित करून जात आहेत. आता मात्र प्रत्येक खेळाडूंचं एक लक्ष राहिलंय, माऊली चषकातील चौथी ते ट्रॉफी आली पाहिजे. ऑन साइडला बॉल लावले गेले, क्षेत्ररक्षक आलेत आणि त्यांच्या माध्यमातून सुंदर झेल टिपण्यात आला. पहिला धक्का माऊली बी तलावपाडा संघाला. मिस्टर धीरेन बॅक टू दी डगआउट. त्यानंतर एनसीसी नारंगी बी टीम आपण रिपोर्टिंग करा. मोपास 11 वसईपाडा टीम आप देखील आपका रिपोर्टिंग हमें करना है. विकेट गेलाय, विकेट धीरेन बाद झालाय. या दोन संघामध्ये हा घमासान आपल्याला पाहायला मिळतोय. माऊली क्रीडा मंडळ प्रेझेंट माऊली चषक 2024 आपल्याला पाहायला मिळतोय. एक खारडी संघ या स्पर्धेतून बाहेर फेकलाय, एक खारडी संघ अजूनही मैदानाच्या आत संघर्ष करतोय. संघर्ष विना हे पूर्ण क्षेत्र अधुरं आहे. संघर्ष करावा लागेल, मेहनत करावी लागेल, प्रयत्न करावा लागेल. प्रयत्न ते परमेश्वर नेहमीच म्हणलं जातंय. म्हणतात ना की प्रयत्न बालूचे कर रगडता तेलही गले. इथे तुम्हाला चेंडू आणि फलीचा हा संघर्ष करण्यासाठी प्रयत्न हे करावा लागणार. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन आहे मैदानाच्या आतमध्ये. चांगला प्रेक्षकांचा प्रतिसाद, व्यासपीठावरती सर्व मान्यवरांची मांदी आणि आपल्याला पाहायला मिळत आहे. व्यासपीठाची शोभा नक्कीच वाढलेली आहे. पुढील बॉल लोवर फुल टॉस, ते बॉलर खेळून काढला. एक धाव तर नक्कीच पुढे केली जाईल. अशोक गोईर येतोय, तत्पूर्वी दोन धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. इथे दोन धावा परिपूर्ण होतात तुषार आणि दोन धावेने धाव संख्येमध्ये थोडासा फरक पडतोय आणि धावा होतात एकूण 13 धावा. यश पाटील आता मात्र मैदानाच्या आतमध्ये ते एंट्री झालेत. पा यश पाटीलला आपण कित्येक वेळा पाहिले, एक सुंदर खेळाडू आहेत आणि एकंदरीत जर पाहिलं तर त्याच्या सोबतीनं प्रतीक पाटील यांना आपण पाहतोय जे सलामीला गेलेल्या मैदानाच्या आतमध्ये बॅटर आहेत. धावसंख्या 13 झाले, एक षटकाचा मैदानाच्या आतमध्ये खेळ कंप्लीट झालाय, एक विकेट मैदानाच्या आतमध्ये गेले माऊली बी तलावपाडा संघाची. पहा ना आजच्या दिवसात ही फायनलची मॅच, एकंदरीत फायनल डे आहे आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर भरपूर मान्यवर या ठिकाणी उपस्थित होताना दिसत आहेत. सकाळचा जर आपण पाहतोय सन्माननीय
डीके दादा पाटील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. त्यांच्या सहित आलेल्या सर्व सहकाऱ्यांचं या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणखीन काही मान्यवर या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित होतील आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं या तलावपाडा परिसरातील वैतरणा गावाची मानाची मानाची स्पर्धा आपण पाहत आहेत. माऊली चषक 2024 षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये आलेत गोलंदाज मिस्टर प्रसाद. आता मात्र जर पाहिलं तर इथून देखील जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी करणं अपेक्षित असेल, कारण की पहिल्या षटकात धावा खर्च केल्या 13, स्ट्राईक एंडला बॅटर असतील मिस्टर आपल्याला पाहायला मिळत आहेत ते म्हणजेच प्रतीक पाटील. प्रतीक आहे स्ट्राईक एंड वरती, समोर आहे प्रसाद हा गोलंदाज. हा बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळायचं होतं. बॅट्सवाल कसं आहे आणि यष्टनच्या मागे महेश कुठली चुकी करत नाही आहे. विकेटचं होतंय पतन. माऊली 11 बीट संघाला लागणारा हा दुसरा झटका आपल्याला पाहायला मिळतोय. विचार केला तर या स्पर्धेसाठी भरपूर कॅश प्राइज देखील आपल्याला पाहायला मिळतंय कार्तिकजी पाडील यांच्याकडून. प्रत्येक चौकार षटकारसाठी या मॅच मध्ये आपल्याला प्रत्येकी 100 रुपये पाहायला मिळत आहेत. धीरेने ते कमावलेत. एक षटकार त्याच्या बॅट मधून आला होता पण आज जास्त काही करू शकला नाहीये. एक अप्रतिम झेल डीप मिडविके क्षेत्रामध्ये त्याचा घेतला गेला. धीरेन बाद झाला, त्यानंतर आता पाहिलं आपण प्रतीक बाद झाला. यश आणि मयूर ही जोडी मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा दिवस या माऊली चषकाचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि भरपूर मान्यवर या ठिकाणी उपस्थित होतात. त्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आम्ही करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. खेल रंगला आहे, चेंडू आणि फळीमधला संघर्ष सुरू आहे या माऊली चषकाला जिंकण्याचा. कोण जिंकेल ही रेस थोड्याच वेळात आपल्याला त्याचं प्रत्युत्तर मिळेल. दोन टीम आपण रिपोर्टिंग करायचं आहे, एनसीसी नारंगी बी टीम आणि मोपास 11 वसईपेठा टीम, कारण यानंतर आपण त्या सेमीफायनलच्या रेस कडे वाटचाल करणार आहोत. धावा आहे सध्या 13, प्रसादचा असेल पुढील बॉल. आपण पाहिला उजव्याशीच्या बाहेर न्याहल. पंचांनी आमच्यापर्यंत संकेत पोहोचवले की हा खराब बॉल आहे, व्हाईट बॉलचे संकेत येतात. त्याची नोंद आमचे गुंडक घेतात आणि धावसंख्येमध्ये थोडासा बदल होतोय. धावा होते एकूण 14 धावा. 14 रन्स ऑन दी बोर्ड लगावल्या गेल्यात षटक क्रमांक 2 मध्ये. या ठिकाणी येताना दिसत आहेत ते म्हणजे मिस्टर प्रसाद, ज्याने आतापर्यंत जर पाहिलं तर एक चेंडू फेकलाय, एक विकेट आणि एक धाव त्याने आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खर्च केले गोलंदाज तयार. ओव्हर दी विकेट नाही आवडला जर पाहिलं तर अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न केला गेला, शरीराच्या थोडस दूर खेळण्याचा प्रयत्न केला आणि मयूर पाटील हा बॉल भीड झालेत. अशा रीतीने चेंडू फेकून झाले, दोन संघाची धावसंख्या स्थिरावले 14 घरामध्ये. प्रथम फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये माऊली बी तलावपाडा संघाला आपण पाहत आहेत. टीम जर विकेटची अटिक साधली गेली तर जाणताराचा ग्रुप महेश भोईर यांच्याकडून 500 रुपये कमळण्याची संधी आहे. पुढील बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक, अंगाचा वेद घेणारा हा फुल टॉस बॉल पाहायला मिळालोय. एक धाव तर परिपूर्ण झाली आहे खरा, पुन्हा एकदा साधारण फिल्डिंग पाहायला मिळती आहे. या चुका कुठे सुधारायला हवेत तुषार, ज्या पद्धतीने, कारण जिथे एक धाव होती तिथे तुम्ही दोन धावा दिल्यावर म्हणजे एक प्रतिस्पर्धी संघाला तुम्ही धावा बहाल करतात. ज्या धावा सहजासहजी बनत नाही आणि जर सहजासहजी या धावा येत गेल्या तर समोरचा संघ तुमच्यावर हावी होऊ शकतोय. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट ज्याप्रमाणे म्हटलं जातं, जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुमचं क्रिकेट थोडंसं एकंदरीत जर पाहिलं तर वरच्या लेवलचं होत जाईल. ओहो, यावेळेला जर पाहिलं तर सुंदर फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आलेत परंतु प्रेक्षक म्हणून राहतील. चेंडू 1 बाउन्स ओव्हर 0 4 धावांकरिता मिस्टर मयूर पाटील ट्रेडमार्क शॉट चौकार. चांगलं टायटल सॉंग या स्पर्धेचं पाहायला मिळालं आहे की माऊली चषक 2024 तलावपाडा आमचा. या वैतरणा विभागामध्ये सर्व प्रेक्षक वर्ग आलेत आणि युट्यूबच्या माध्यमातून देखील ही स्पर्धा घर बसल्या आमचे लाडके प्रेक्षक वर्ग पाहतात. मयूर याच्या बॅटमध्ये चौकार आलाय म्हणजे 100 रुपये त्याने कमावलेत कार्तिक पाटील यांच्याकडून. पुढील बॉल हा बॉल पाहिला तर यष्टनच्या जवळपास 1 किंवा 2 इंच जवळून गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते कारण माऊली टीमला तुषार धावा बनवा लागतील. जर आपण खालडी बी टीमचा जरी विचार केला तर त्यात आपल्याला अशोक भोईर दिसतोय, त्यात नितेश भोईर सारखा फलंदाज दिसतोय, राजेश भोईर आहे, त्यानंतर महेश भगत यांच्यासारखा एक उत्तम दर्जाचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. कमीत कमी 60-65 धावा या धावाफलकात लागणं गरजेचं आहे. पा, ग्रामीण क्रिकेट भरपूर मोठ्या स्थानावर जाऊन पोहोचले आणि असेच खेळाडू आता मात्र मोठमोठ्या स्थानावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्टेप आउट झाले, फुलटोस होता, यावेळेला तर बघा सुंदर फटका सजवलाय डीप कव्हरला. क्षेत्ररक्षक आलेत आणि पाहता पाहता एक धाव त्या ठिकाणी कम्प्लीट केली गेली. अशा रीतीने जर पाहिलं तर 2 षटकांचा खेळ कम्प्लीट झालाय. 2 षटकांच्या अखेरीस माऊली बी तलावपाडा संघ प्रथमतच फलंदाजी करत असताना धावसंख्या 21 घरामध्ये 2 गडी त्याने गमावल्यानंतर ऐकूया डीजेला, येऊया पुनश्च एकदा या महत्वपूर्ण मॅचच्या दिशेने.
महत्वाची एक सूचना, सध्या आपण मावळी चषक पाहतोय आणि काही दिवसांमध्ये आपण पाहणार आहोत की वर्ष दुसरं आहे, श्री गणेश प्रसन्न बॅट बॉय चषक 2024 चं आयोजन या आपल्या परिसरामध्ये करण्यात आलेलं आहे. सर्व क्रिकेट रसिकांना कळवण्यात येते की बॅट बॉय चषक आयोजित ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा, ज्याचं प्रथम पारितोषिक 15,000 आकर्षक चषक पाहायला मिळेल, द्वितीय पारितोषिक 7,000 आकर्षक चषक आणि तृतीय पारितोषिक 5,000 आपल्याला पाहायला मिळेल. दिनांक आहे 21 फेब्रुवारी रोजी आपण वैताना गट पाहणार आहोत. त्यानंतर 23 तारखेला वैताना गट आहे, 24 आपण पाहिलं आमंत्रित गट आणि रविवारी आपण पाहतोय ओपन गट, असा हा बॅट बॉय चषक आपल्याला या परिसरामध्ये पाहायला मिळेल. ठिकाण आहे वैताना फणसपाडा, या ठिकाणी मोठी स्पर्धा येत्या काही हंगामात येताना दिसेल. प्रोजेक्ट स्कोर जर पाहिजे तर 53 दाखवला जातोय आणि आमची डीबीएन लावची टीम चांगलं वर्क संपूर्ण करत असताना या संपूर्ण स्पर्धेमध्ये मयूर पाटील ज्यांनी 5 चेंडू आतापर्यंत खेळले, 7 धावा आतापर्यंत त्यांनी बनवलेत पुढचे गोलंदाज. ओहो, यावेळेला जर पाहिलं तर वेगाने टाकलेला बॉल वेगाने मारण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु ऑप्स्टिकच्या बाहेर या ठिकाणी चपळून खेळण्याचा प्रयत्न केला मयूर पाटीलच्या, परंतु हा बॉल जर पाहिला तर लेगस्टिकच्या वरतून निघून जातोय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल डॉटच्या माध्यमात राहिलाय. अशोक आपण पाहिलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याला मॅन ऑफ द मॅच मिळाले, परंतु ते मॅन ऑफ द मॅच त्याने डेडिकेट केलं होतं. त्याला माहित आहे माझ्यामध्ये खेळ भरपूर आहे आणि आता मात्र तोच खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पहिला बॉल डॉट. पुढील बॉल अशोक भोईचा डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळून काढला, या चेडू जातो शॉर्ट एक्स्ट्रा कबरला, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला वैभव कडून पाहायला मिळतं आणि वैभव देखील एक चांगला उत्तम दर्जाचा फलंदाज म्हणजे 5वा फलंदाज या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येत वाढ होते, धावा होते ते एकूण 23 धावा 22 धावा आहेत आणि सध्या 3रा षटकाचा खेळ सुरू आहे. वैभव आला, वैभवच्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या, प्रसाद आला गोलंदाजी मग 1 विकेट घेतला त्याने 8 धावा खर्च केल्या आणि अशोक भोईर हा गोलंदाज सध्या गोलंदाजी मार्गावर, एक अष्टपैलू खेळाडू नेहमीच या खार्डी परस गावामधून पाहायला मिळतोय आणि बऱ्याच स्पर्धेमध्ये त्याने चांगली कामगिरी केली आणि सध्या माझ्यापर्यंत माहिती पोहोचवली की जो एक चषक आपल्याला विरार या ठिकाणी चालू आहे, जिल्हा परिषद चषकामध्ये देखील हा संघ खार्डीचा अंतिम 4 मध्ये जाऊन ठेपला आहे, म्हणजे चांगली कामगिरी त्याने या आठवड्यामध्ये केलेली आहे आणि अजून एक चांगली कामगिरी आज त्यांना या रविवारच्या दिवसामध्ये करायची आहे या मावली चषकामध्ये. कोण जिंकेल कोण हरेल यामध्ये चालेल हा रेस आपल्याला पाहायला मिळतोय खारडी आणि तलावपाडा या दोन संघामध्ये. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन आहे यश आणि मयुरी जोडी, मयूर सध्या चांगल्या बन्नाट फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. हा बॉल हवेमध्ये आहे, नो मॅन्स लँड, खूप दूरवर क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव घेतली आणि पाहता पाहता पलता पलता 2 धावा तुषार इथे परिपूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्येत होतोय थोडासा बदल, धावत्या या दुहेरीने एकूण 24 धावा, 3रा षटकाचा खेळ सुरू आहे. मी म्हटलं की प्रोजेक्टचे स्कोर आपल्याला 53 दाखवतोय, परंतु जवळपास 60+ जाण्याचा प्रयत्न तलावपाडा टीमच्या फलंदाजाला करावा लागेल. एकंदरीत मयूर पाटील ज्या वेळेला मैदानात आले आले एकच प्रश्नचिन्ह उभा राहिला, यानंतर त्याचा देखील उल्लेख करणार आहोत. ऑनसाईडला बॉल वडवले गेले, क्षेत्ररक्षक आलेत, पाहता पाहता एका टप्प्याच्या सहाय्याने बॉलला अडवले गेले, परंतु या ठिकाणी फेकी वाईट झाले, त्याचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये 2 धावे मिळेल आणि 2 धावे आता मात्र संघाची धावसंख्या धावफटकावरती 26. पहा मयूर पाटील हे मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि नो डाऊट मयूर आलेत असं वाटलं चांगली खेळी करतील, परंतु जर पाहिलं तर हार्दिक पाटील देखील आता मात्र मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांना पाठवणं हे भरपूर महत्वाचं होतं. ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न, बॉल चालला शॉर्ट कव्हरला, 38 सर्कलच्या आतमध्ये बॉल अडवला जाईल, एक सिंगल कम्प्लीट केली जाईल, हार्दिकला मैदानाच्या आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला जातोय आणि अशा रीतीने फलंदाज बाद झाले, विकेट गेले, माऊली बी तलपाडा संघाची फलंदाज बाद होतील या ठिकाणी धावचितच्या माध्यमातून मयूर पाटील. न्यू बॅट्समॅन हार्दिक मैदानाच्या आत, एक हार्ड हिटर फलंदाज नेहमीच माऊली इलेव्हन परस्परा टीम कडून पाहायला मिळतोय, तलावपाडा टीम कडून पाहायला मिळतोय आणि त्याला मैदानाच्या आत आणलं जात आहे. यश बाद झालाय, मयूर अजून मैदानाच्या आत आहे, त्याने एक चौकाराच्या मध्ये त्याने बनवल्यात 1 8 धावा आणि धावपलक आम्हाला दर्शवते की धावा येते 1 27 धावा. 3रा षटक मार्गस्थ आहे, अशोक भोईर गोलंदाजी मार्गावर, नवीन गेलेला फलंदाज हार्दिक त्याच्यासमोर, ट्रॅक इन टू द गॅप, एक डीप एक्स्ट्रा कव्हर ठिकाणी खेळू काढलाय, चेडू निघून गेला सरळ सीमाच्या बाहेर, मिळतील धावा 4. वेलकम बाउंड्री हार्दिकच्या पाठ मधून. त्याच्या मनात क्रिकेटचा ध्यास, त्याच्या मनात क्रिकेटचा ध्यास.
हार्दिक पाटीलचा क्लास मैदानाच्या आतमध्ये दिसला. ज्याप्रमाणे हार्दिकचा उल्लेख केला, हार्दिकला अजून मैदानाच्या बाहेर ठेवलं का जाते, परंतु ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये हार्दिक आले आणि मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर थेट बॉलला पाठवले गेले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या ठिकाणी चौकार आलाय. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 31 धावा धावफटकावरती 3 विकेट गमवल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना माऊली बी तलावपाडा या संघाला मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये पाहत आहेत. भरपूर प्रेक्षक वर्ग खार्डे गावातील उपस्थित झालेत आणि ज्येष्ठ व्यक्तिमत्व देखील असतील त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत व्यक्त करतोय. NCC नारंगी बी आणि एकंदरीत जर पाहिलं तर दुसऱ्या बाजूला वसई मुफास पाडा दोन्ही टीमला आम्ही रिक्वेस्ट करतोय त्वरित या ठिकाणी आल्याची रिपोर्टिंग आमच्यापर्यंत करा, कारण की नंतर जर पाहिलं ही मॅच संपल्यानंतर या ठिकाणी चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जाईल. नो डाऊट यानंतर अंतिम 4 मधल्या 4 संघामध्ये तो लकी ड्रॉ केला जाईल. चिठ्ठ्यांच्या स्वरूपात आपण पुढल्या दोन्ही सेमीफायनल त्यानंतर ग्रँड फिनाले या माऊली चषकाचा पाहणार आहोत. डी प्रमेश पाडील गोलंदाजी मार्गावर येतोय. विनंती करतोय की माननीय सचिन पांडुरंग भोईर आपण या व्यासपीठावरती एक चांगलं व्यक्तिमत्व एक चांगले उद्योजक खार्डे गावामधून पाहायला मिळतात, त्यांना आम्ही विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. दीप पाटील आलाय गोलंदाजी मार्गावर. 31 धावा सध्या फलकावरती आहेत. दोन संघामधला हा मॅच आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला आहे कोसमाई बी खारडी संघ आणि एका बाजूला माऊली 11 बी तलावपाडा. या दोन संघामध्ये नावात जरी बी आहे तुषार नावात बी आहे परंतु खेळ त्यांचा A1 क्वालिटीचा आपल्याला मैदानाच्यात पाहायला मिळतोय. 31 धावा आहेत. दीप पाटील कशा प्रकारे गोलंदाजी करेल, मयूर कशा पद्धतीने फलंदाजी करेल, नवीन गेलेला हार्दिक कशा प्रकारे फलंदाजी करेल याकडे भरपूर लक्ष लागलेलं खास करून तलावपाडाच्या सर्व समर्थकांचं, कारण त्यांच्याच या मैदानावरती माऊली क्रीडांगणावरती रंगलेला हा माऊली चषक आपल्याला पाहायला मिळतोय. अबोल शर्यापासून दूर हटून खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेग क्षेत्रामध्ये फाईन स्ट्रोक. 4 धावा 4 धावा येत आहे. धाव संख्येत होती वाढ. धावा होत्या ते या चौकाराने एकूण 35 धावा, कारण उरलेत आता शेवटचे 11 बॉल तुषार. त्या 11 बॉल मध्ये तुम्हाला आता खेळावं लागेल, आता नाही तर पुन्हा कधी नाही. पुन्हा एकदा 365 दिवसांची प्रतीक्षा या माऊली चषकासाठी तुम्हाला करावी लागणार आहे. त्यासाठी या मॅच मध्ये जिंकणं, ज्या पद्धतीने शिरगाव टीमने खार्डी ए संघावर मात केली आहे, जय बजरंग बजरंगाप्रमाणे खेळले, हनुमंताप्रमाणे खेळले, संकटमोचक आपल्याला पाहायला मिळाले. संकेत होता चितन होता त्यानंतर रोनक पाडील याची चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. पुढील बॉल हा बॉल पाहिलं न्याहाल पंचांनी आमच्यापर्यंत संकेत दिले मैदानाच्या आतून की हा व्हाईट बॉल आहे. प्रेशर तर जाणवत आहे. जेव्हा कुठल्याही पहिले गोलंदाजाच्या पहिल्या चेंडूवर दाबायतात ना तुषार, तेव्हा त्याच्यावर दडपण असतं. ते दडपण दीप पाटील मला दिसतंय मैदानाच्या आतमध्ये नाही, परंतु जर पाहिलं तर दीप पाटीलने या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केली विथ द बॅट विथ द बॉल, त्याची चांगली कामगिरी राहिली. परंतु दीप पाटीलला आता मात्र कुठेतरी चमकावं लागेल. आता मात्र जर पाहिलं तर संघावर थोडंसं दडपण आहे, ते दडपण करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये मयूर पाटील करत आहेत. पुढेच एकदा स्टेप आउट झाले. इन साइड आउट क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका. पाहता पाहता बॉल मैदानाच्या बाहेर जाईल, बॉल थांबणार नाही आहे. मयूर पाटील च्या बॅट मधून आलेला हा जबरदस्त चौकार. चांगला खेळ रंगत चाललाय आणि पाहिलं आपण तर जर आता चौकाराची हॅट्रिक साध्य करतोय कार्तिक पाटील तर मॅन फ्रॉम अमेरिका यांच्याकडून 500 रुपये कमवण्याची संधी आणि प्रत्येक चौकारसाठी 100 रुपये आहेत. म्हणजे आज जवळपास रविवारचा दिवस आहे, बँका बंद आहेत, ATM सुरू आहेत. ही ATM इथे सुरू आहेत. ATM खुलं केलंय कार्तिक पाटीलने, ATM खुलं केलंय आपण त्यानंतर पाहिलं महेश भोईरने, त्याने देखील खाडी टीम साठी पारितोषिक लावलेलं गेलंय की 3 विकेट काढा 500 कमवा. जेव्हा खाडी टीम बॅटिंग करील 3 चौकार मारा 3 षटकार मारा 500 रुपये कमवा. ही रेस देखील चालू आहे, पारितोषिकामध्ये रेस देखील सुरू आहे, चेंडू आणि पलीचा रेस देखील सुरू आहे. पुढील बॉल हा बॉल पुन्हा एकदा शरीरापासून दूर हटून खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेग क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा झालाय खराब क्षेत्ररक्षण. साधारण फिल्डिंग ज्याला म्हणतात ना, ती साधारण फिल्डिंग खाडी टीम कडे होतोय आणि त्याचा फायदा इथे उचलला जातोय. एकूण तुषार 3 धावा या परिपूर्ण केल्या जात आहेत. प्रयत्न ती पराकाष्ठा आहे या दोन्ही टीमसाठी, प्रयत्नाची पराकाष्ठा आपल्याला पाहायला मिळते आहे, कारण त्यांना माहित आहे की ही मॅच जिंकणं माझ्या टीमसाठी माझ्या गावासाठी माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे, कारण जिंकलात तर या स्पर्धेच्या अंतिम 4 मध्ये जाण्यासाठी संधी असेल.
एकंदरीत जर पाहिलं तर मयूर पाटील आता मात्र जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये चांगलेच बॅटिंग करत आहेत. कारणगिरी जर पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर भरपूर वेळा त्यांच्या थोड्याशा खराब इनिंग्स आपण पाहिलेत, परंतु त्या सर्वांना मागे ठेवून त्या सर्वांना विसरून आता यापुढे काय करायचं माझ्या संघासाठी ते त्याने चांगलं काम केलं. धावसंख्या 43. दीप यावेळेला जर पाहिलं तर बॅटची कडा होती, तिथून जर पाहिलं तर सर्वात मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये टीम माऊली बी तलावपाडा संघाला लगावला जातोय. हार्दिक पाटीलच्या खेळीला पूर्ण विराम. थँक्यू डी सी. धावसंख्या जर पाहिली आपण तर 43 आहे धावफलकावरती. 4 षटकांचा खेळ संपला गेलाय, अजून चौथा षटक मार्गस्थ आहे. एक बॉल अजून शिल्लक आहे का? 2 बॉल आहेत अजून, म्हणजे 8 बॉलचा खेळ बाकी 43. आणि तुषार, आपण सांगितलं की 65 पर्यंत पोहोचावं लागेल माऊली 11 तलावपाडा या संघाला. न्यू बॅट्समॅन बंटी कल्पेश, ज्याला आपण निक नेम बंटी आहे, चांगला फलंदाज. आज त्याला दाखवावं लागेल की मला या टीम मध्ये का घेतलं गेलाय. त्याच्यासाठी असेल दीपचा पुढील बॉल. आल्या विकेट करण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण, धावची संधी असू शकते. यस, आणि विकेट होत आहे पतन. धावची स्वरूप का होईना, मिळणार यश खाली टीमला आपल्याला पाहायला मिळते. माऊली चषक 2024 हा एक भव्य दिव्य शानदार सोहळा आपण पाहतोय. मुख्य स्पर्धेवरती सन्माननीय डी के पाटील साहेब या तिकडे उपस्थित झालेत, त्यांचं देखील या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमात आम्ही मनपूर्वक स्वागत या ठिकाणी व्यक्त करतोय. धावसंख्या 43 झाले आणि या ठिकाणी जर पाहिलं तर 3.5 चेंडू फेकून झाले आहेत. शेवटचा बॉल षटक क्रमांक 4 देईल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये परेश. परेश आलाय आणि अजून एक मान्यवर मानेश्री दत्तूलालू बघत आलेले आहेत. त्यांना देखील आम्ही विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती या आणि इथूनच आपण या क्रिकेटचा आनंद घ्या. धावा आहे 43, शेवटचा बॉल या चौथ्या षटकातील आपल्याला पाहायला मिळतोय. शरीरापासून दूर हटून खेळण्याचा प्रयत्न डाव्या एसटीच्या बाहेर, कारण ओळखलं होतं की डीप फाईन लेग स्क्वेअर लेग लॉंग लेग नाहीये, त्याच दिशेने खेळण्याचा मानस इथे आपण गेला फसला गेला. डॉट चेंडूची सांगता होत आहे. 4 षटकांचा खेळ संपतोय आणि 4 षटकानंतर आपण पाहिलं तर 5 गडी बाद धाबा आहे त्या माऊली 11 तलावपाडा बी संघाच्या 39. पा मैदानाच्या आतमध्ये मयूर पाटील जे एक परिकाष्ठा करतायत क्रिकेटच्या पटलावरती. ज्या ज्या वेळेला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उभे राहून खेळता, ज्या ज्या वेळेला संघाला गरज असते, त्या त्यावेळेला तुमची बॅटिंग ही संघासाठी किती महत्वाची असते ते मात्र आता मैदानाच्या आतमध्ये मयूर पाटील यांनी दर्शवून दिले. मयूर पाटील एक जर पाहिलं तर एक अगदी जर पाहिलं तर 20 अबाव आहेत आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर अंडर 20 आपल्याला पाहायला मिळते, परंतु त्यांची कामगिरी ही मात्र जबरदस्त ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आता मात्र शिक्षार ती थांबली तर थोडस डोकेदुखी ठरू शकते माऊली 11 तलावपाडा बी संघाला. 5 बॉलचा खेळ उरलाय. शेवटच्या षटकामध्ये आपण आहोत माऊली चषक 2024 अंतिम दिवस या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील बॉल, हा बॉल ब्लॉक कॉल मध्ये काढला, इथे कॉम्प्रोमाइज करावा लागेल का? यस, आणि विकेटचं होईल इथे. पुन्हा एकदा 6 गडी बाद होतोय माऊली 11 तलावपाडा बी संघाचा. धन्यवाद 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 मयूर पाटील साठी. जोरदार डाडा होणं अपेक्षित असेल. 11 चेंडू 19 धावा त्याने केल्या. वेल बॅटिंग मयूर, जबरदस्त केली मयूरच्या माध्यमात राहिली.
अकरा चेंडू आणि 19 धावा त्याने केलं मैदानाच्या आतमध्ये. ऍक्शन रिप्ले पाहतोय, बॉल मागे गेला त्या ठिकाणी जर पाहिलं तर पाहता पाहता मयूर पाटीलची सर्वात मोठी विकेट होती ती मिळाले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी गेलेत ते म्हणजे मिस्टर आर्यन. आता मात्र जर पाहिलं तर आर्यन यांना देखील चांगली फलंदाजी करावी लागेल. धावसंख्या धावफटकावरती 43 झालंय आतापर्यंत, 4.2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. आता मात्र आर्यन जे स्ट्राईक एंडला आहेत परे, ज्याने 2 चेंडू आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळलेत परंतु एकही धाव त्यांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये बनवण्यात आले नाही आहे. फिल्डिंग व्यूव्हरेशन आता मात्र जर पाहिलं तर थोडीशी वेगळी पाहायला मिळते, कारण की आतामध्ये कॉम्बिनेशन पाहायला मिळते. एक डावखुऱ्या शैलीचे फलंदाज आहेत आणि एक जर पाहिलं तर उजव्या खेळीचे फलंदाज आहेत. एका बाजूला परेश जे उजव्या खेळीचे फलंदाज आहेत आणि आर्यन जे डावखुऱ्या खेळीचे फलंदाज आहेत. पुढच्या एकदा गोलंदाज तयार होतील. षटकातील पुढचा बॉल यावेळेला सुंदर लाईन होती, जबरदस्त बीट केलं जात आहे. आता मात्र दडपण प्रेशर मैदानाच्या आतमध्ये राहिलंय. माऊली बी तलावपाडा संघावरती धावसंख्या स्थिरवली जाईल 43 चक्रामध्ये. थोडस दडपण आलंय, धावा थांबवण्यात खालची टीमला मिळालं यश. यश का मिळालं? कारण अशोकाला, अशोकने त्यानंतर दीप आला, दीपने चांगली गोलंदाजी केली आणि शेवटच्या षटकामध्ये वैभव. पहिल्या षटकामध्ये त्याने 13 धावा खर्च जरूर केल्या होत्या परंतु संघ कप्तानने त्याच्यावर विश्वास दर्शवला आणि त्या विश्वासपूर्ण गोलंदाजी सध्या आपण पाहतोय. 3 बॉलचा खेळ उरलाय, 43 धावा फलकावरती आहेत. हा बॉल पाहिला पुन्हा एकदा ब्लॉक कॉल मध्ये, निर्धाव चेंडूची सांगत आहे ते पाहायला मिळेल आणि ते कॉम्प्रोमाइज करावा लागणार आहे. न्यू फलंदाज जो आर्यन गेला होता मैदानाच्या आतमध्ये. अजून एका विकेटचं होतंय पतन. आता उरले तुषार 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये किती धावा येतील याची वाट तलावपाडचे सर्व समर्थक पाहतात, त्याची वाट आमचे सर्व लाडके प्रेक्षक वर्ग पाहतात की या दुसऱ्या मॅच मध्ये, या फायनल दिवसामध्ये अंतिम 4 मध्ये जाण्यासाठी खार्डे आणि तलावपाडामध्ये टार्गेट किती धावांचं असेल? 5.4 चेंडू आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये फेकून झालेत. धावसंख्या 43 घरावरती कुठेतरी हे षटक क्रमांक एकंदरीत जर पाहिलं तर 5वं निश्चित स्वरूपात आपण पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी वैभवच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आतापर्यंत एकही धाव त्याने खर्च केली नाही आहे, चांगली गोलंदाजी राहिले. फुलटोस होता, मिस केलाय, बॉल चालला मागे. पाहता पाहता जर पाहिलं तर एक धाव त्या ठिकाणी कम्प्लीट केली जाईल ती म्हणजे परेशच्या माध्यमातून. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये एकच धावेवरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धावणे संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचेल 44 घरामध्ये. 4.5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. शेवटचा बॉल स्ट्राईक एंडला हेमंत राऊत. शेवटचा बॉल आहे, किती धावा येतील हेमंतकडे ती कामगिरी आहे. बालकृष्णजी पाटील येताना दिसत आहेत, विनंती करतोय काकांना की या आपण व्यासपीठावरती. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल या बालकृष्ण पाटील व्यासपीठावरती. सरळ यष्टांचा वेध आणि एक चांगली कमालीची वापसी खाली टीमने या मॅच मध्ये केली आहे. 44 धावांवरती तलावपाडा बी संघाला थांबवलंय, म्हणजे त्यांना 30 बॉल मध्ये करायचे आहेत 45 धावा. तत्पूर्वी आम्ही आता वळतोय, डिझेल आम्ही संधीत नंतर देणार आहोत. तत्पूर्वी आपण जे व्यासपीठावर सर्व आमचे मान्यवर आहेत त्यांचा आम्ही आदर सत्कार करतोय, कारण आपली भारतीय परंपरा अतिथी देवोभव आणि आपल्या महाराष्ट्राची संस्कृती ही पाहुण्यांचा आदर सत्कार, त्याकडे आपण वाटचाल करूया. आणि सर्वप्रथम आपण या स्पर्धेच्या माध्यमातून चला आम्ही विनंती करतोय वसई 11 भूपास पाडा आप इधर आई रहेंगे तो रिपोर्टिंग कीजिए. आणि दुसऱ्या बाजूला संघ जर पाहिला तर आपल्याला पाहायला मिळतो NCC नारंगी बी संघ या ठिकाणी उपस्थित असाल तर त्वरित या ठिकाणी रिपोर्टिंग करा, कारण की या ठिकाणी चिठ्ठ्यांचा ड्रॉ या 4 टीम्स मध्ये केला जाईल. आपण व्यासपीठावरती सध्या जे मुख्य व्यासपीठ आपण पाहतोय त्याच्यावर आदरणीय सन्माननीय आमचे जे आहेत माननीय DK पाटील साहेब यांचा आपण शुभ सन्मान करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि विनंती करतोय नरेश काकांना की आपल्या शुभ हस्ते आपण DK पाटील साहेबांचा आपण आदर सत्कार करताय. अतिथी देवोभव, कारण खूप बिझी असतात आणि त्या बिझी शेड्यूल मधून आपली महत्वाची वेळ या स्पर्धेसाठी त्यांनी दिलेला आहे आणि महत्वाचं योगदान या विभूतीचं आपण या स्पर्धेसाठी पाहतोय. आणि नरेश काका यांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल जी आपली भारतीय परंपरा आहे ती त्यांना प्रदान केली जाते, त्यानंतर प्रेमाचं प्रतीक म्हणून श्रीफळ आणि आपण पाहतो पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह आपण त्यांना बहाल करतोय. असं सहकार्य आमच्या प्रत्येक स्पर्धेला आणि प्रत्येक स्पर्धेसाठी प्रत्येक गावासाठी प्रत्येक कार्यक्रमासाठी क्रिकेट असो प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांचा हा मौलाचा सहकार्य असतं आणि आज ते आलात आणि या स्पर्धेची शोभा नक्कीच आणि आमच्या व्यासपीठ शोभा त्यांनी वाढवलेल्या आहेत. पुढील सत्कार मूर्ती आहेत त्यांच्याकडे देखील आपण वाटचाल करतोय. त्यानंतर व्यासपीठावरती आहेत कैलाश हरिचंद्र पाटील. कैलाश काकांचा आम्ही शुभ सन्मान करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून.
एक चांगलं व्यक्तिमत्व जे फणसपाडा गावामधील आहेत आणि या स्पर्धेसाठी आर्थिक स्वरूपात त्यांच्याकडून देखील हातभार लागलेला आहे, त्यांचा देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ मायेची उबदार शाल श्रीफळ देऊन त्यांचा आपण शुभ सन्मान करतोय. त्यानंतर अजून एक मान्यवर आपल्याला दिसतात, त्यांच्या समवेत आपल्या पाहायला मिळतात विजय पाटील. एक चांगले उत्तम दर्जाचे क्रिकेटपटू होते, परंतु आता त्यांचं काळ नाही आहे, फक्त प्रेक्षक म्हणून ते स्पर्धेमध्ये दिसत आहेत आणि त्यांना देखील आपण सन्मानित करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. विजय पाटील या आपण, तुमचा आम्ही सन्मान करतोय. आणि वाटचाल आपण मॅचच्या ठिकाणी देखील करणार आहोत. हार्दिक किडियाचा समवेत मी देखील जोडला असेल त्यांच्या समवेत. ह्या विभूती आहेत मित्रांनो, टाले असू द्या खेळाडूंना, कारण ते आहेत म्हणून हा माऊली चषक आहे. मुलाचं सहकार्य त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी लागलेलं आहे आणि नेहमीच त्यांचं सहकार्य या परिसरामध्ये आपण पाहिलं. त्यानंतर आपण पाहतोय संजय शेठ आहेत, यांचं देखील आपण सन्मानित करतोय. त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून विनंती करतोय घनश्याम कापाणा शुभ असते. संजय शेठ जे वाडीव गावातील आहेत त्यांचा आपण शुभ सन्मान करतोय. आमचे भरत आणि सदानंद ही क्षणचित्र आपल्या कॅमेरामध्ये आणि आमची डीबीएनची पूर्ण संपूर्ण टीम ही सर्व थेट प्रक्षेपण युट्यूबच्या माध्यमातून आमच्या सर्व लागत्या लाडक्या प्रेक्षकांपर्यंत पाठवण्याचा प्रयत्न ते करतात आणि चांगली युट्यूब क्वालिटी आम्हाला डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून मिळालेली आहे, तुमचं देखील थँक्यू करतोय. त्यानंतर आम्ही जातोय दीपक राऊत, आमचे चांगले मित्र आहेत नेहमीच, मला देखील प्रत्येक कामामध्ये त्यांचा सहकार्य असतं मोलाचं, त्यांना आपण सन्मानित करतोय कारण त्यांच्याच परिसरामध्ये आपलं माई सेवा केंद्र सुरू आहे आणि त्यासाठी नेहमीच सतत चांगला हातभार त्यांच्या माध्यमातून मला लाभलेला आहे. रात्री अपराती केव्हाही त्यांना हाक मालिकेमध्ये साठी ते तयार असतात. त्यानंतर अजून मान्यवर आहेत त्यांचा आपण शुभ सन्मानाकडे जाणार आहोत. तत्पूर्वी थोडं मॅच सुरू आहे त्याकडे वाटचाल करतो आणि एक षटकानंतर आपण पुन्हा एकदा व्यासपीठाकडे जॉईन होतोय. धन्यवाद संदीप सर, यांचा गोड आवाज तुम्ही मात्र आपल्या श्रवण इंद्रियांच्या माध्यमातून ऐकतायत. एक गोड स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते एका बाजूला, नक्कीच मावडी चषक 2024 आपण पाहतोय. वैतरण विभागातील इतिहासामधील एक नक्कीच अभूतपूर्व स्पर्धा अर्थातच मावडी चषक 2024 पर्व सहावे. पहिल्याच बॉलवरती मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय, लॉंग ऑफ मध्ये हितोषक नक्कीच आहे आणि इथे मात्र कुठलीही चुकी होणार नाहीये. डाऊन द बॉल फिल्डर आला होता, एक सुंदर झेल मात्र टिपला जातोय आणि योगेश चकेलीला पूर्ण नाम लागत असताना गॉन नाव. त्यानंतर तिथे थांबा, त्यानंतर मोरेश्वरजी भोईर काका उपस्थित आहेत, त्यांचा देखील आम्ही सन्मान करतोय, सन्मानित करतोय त्यांना. ठीक आहे, आपण बक्षीस समारोप जेव्हा करणार तेव्हा त्यांच्याकडे वाटचाल करणार आहोत. सचिन भोईर या आपण व्यासपीठावरती. त्यानंतर दत्तू लालू भगत यांना मी आमंत्रित करतोय. त्यानंतर कदाचित दीप पाटीलचे पिताश्री म्हणजेच आमचे मित्र रमेश पाटील शेठ देखील आलेले आहेत, त्यांना देखील आम्ही विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती या. इथे हार्दिक कदाचित पहिला झटका लागलाय कार्डी टीमला आणि तलावपाडा टीमने पहिलं यश मिळवलंय. नक्कीच एक महत्वाचं विकेट मात्र या ठिकाणी मिळवलाय. पहिला चेंडू मात्र निधावात आला, त्यानंतर विकेट मात्र येताना पाहायला मिळाली आणि चर्चेत असणारं नाव आहे हार्दिक पाटील. ज्या प्रकारे परफॉर्मन्स दाखवतो या स्पर्धेमध्ये ते मात्र कौतुकास्पद आहे आणि सातत्याने उल्लेख त्याचा करावा लागणार आहे. नवीन फलंदाज सागर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, दोन चेंडूंचा खेळ झालाय, एकदा फलकावती पाहायला मिळते. आमच्यासोबत आमचे गुरुवारी नक्कीच संदीप भोईर सर मात्र नक्कीच जॉईन झाल्यात. संदीप सर तुमचं स्वागत आहे. नक्कीच हार्दिक, याच्यासाठी 100 रुपयाचा कॅश प्राईज आमच्याकडे आलेला आहे. तलावपाड्याचे कार्तिक पाटील विकेटसाठी 100 रुपये आहेत, अगोदर त्याने षटकार मारून ते कमाव चौकार मारून कमावलं होतं. पुढील बॉल सागर पाटील डाब्याशीच्या बाहेर सोडून दिला, एक धाव घेण्याचा प्रयत्न करतोय दीप सागर, त्याला थांबवतोय की ही धाव होऊ शकत नाही कारण क्रिकेटमध्ये हे तीन शब्द नेहमीच तुम्हाला वापरायला लागेल, यस नो वेट. इथे थांबवलंय, हे थांबवलंय, एक वाईट स्वरूपात धाव येते, धाव संख्या थोडासा बदल होतोय, धावा होतात त्या धाव बलकाती एकूण एक धाव, एक गडीबाद एक धाव, महत्वाची मॅच. तलावपाडा आणि खारडी या दोन संघामध्ये चाललेला हा क्रिकेटचा रणसंग्राम. हलक्या हाताने खेळला जो होता, डामडग राऊन जमला नाहीये, चेंडू जातो निर्धाव. हार्दिक जितका उत्कृष्ट फलंदाज आहे ना तितक्याच
चांगलं वेरिएशन त्याच्या गोलंदाजीमध्ये नेहमी त्याने दाखवलंय. जेव्हा जेव्हा माऊली बी टीम कडून तो खेळतोय तेव्हा त्याने आपल्या टीम साठी नेहमीच चांगलं कार्य करताना तो दिसलाय मैदानाच्या आतमध्ये. आणि हार्दिक आज देखील तेच कार्य तीच खेळी तो आज मैदानाच्या दाखवतोय आपल्या समर्थकांना. नक्कीच हा चेहरा मात्र नक्कीच लक्षात ठेवावा लागणार आहे, कारण याच चेहऱ्यावरती येणाऱ्या कालामध्ये गद्दी मात्र निर्माण होईल. व्हॉट अ कॅच, ग्रेट कॅच ऑफ द डे. सरळ मात्र नक्कीच यष्टी रक्षक आपण पाहतोय. बड्डे बॉय आजच्या दिवसामध्ये धीरेंद्र कुठली चुकी करत नाहीये. गुड कॅच, गुड कॅच म्हणजेच हा नशिबात कॅच असे कॅच पकडले जात नाही, असे कॅच आपण म्हणतोय की हातामध्ये चिपकले जातात आणि तो कॅच इथे चिपकलाय. अप्रतिम, चार चेंडूंचा खेळ झालाय. मागच्या चार चेंडूंमध्ये तब्बल 2 विकेट मात्र मिळवल्यात. 44 धावा डिफेंड करायचे आहेत, परंतु त्या धावा डिफेंड करत असताना 99% डेडिकेशन मात्र काय असतं ते दाखवून दिलं या ठिकाणी हार्दिकने, ज्या प्रकारे तो गोलंदाजी मैदानामध्ये करतोय. चार चेंडू निर्धाव, त्यामध्ये 2 डॉट बॉल आणि 2 विकेट मात्र मिळवताना पाहायला मिळालाय. त्यामध्ये एक व्हाईट बॉल सुद्धा आलाय. आता मात्र दोन्ही महत्वाचे फलंदाज, दोन फ्रंटलाईन बॅट्समन मात्र डगआउटमध्ये परतले गेलेत. आता मात्र सर्वस्व जबाबदारी या ठिकाणी असणार आहे ती म्हणजे एका बाजूला दीप आपल्याला पाहायला मिळतोय. दीपचा जर विचार केला तर नक्कीच त्याच्यामध्ये सुद्धा ती क्षमता आहे, मोठे फटके मारण्यामध्ये तो सक्षम आहे, परंतु ते दाखवून द्यावं लागणार आहे प्रॅक्टिकली. यस, आणि खालील टीमसाठी अजून एक पारितोषिक लागलं जाते. प्रत्येक षटकासाठी मिष्टी स्वागत पाटील यांच्याकडून देखील 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. नितीश पोईर आहे, आल्या चांगला फटका इन टू द गॅप खालून काढला. या पायावरचा चेंडू होता, मिडॉन क्षेत्रामध्ये बरेच चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे, पण फेकी फेकी अॅक्युरेट होत नाहीये, थेट होत नाहीये. त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळाला आणि खालडी टीमने या 2 धावा परिपूर्ण केलाय. नितीश भोईर आहे मैदानाच्या, दीप पाटील आहे मैदानाच्या आतमध्ये. 45 धावांचं लक्ष आहे समोर 5 षटकामध्ये. आणि पाहतो आपण पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे, आणि पहिल्या षटकात जर पाहिले तर एकूण पुढील बॉल हा बॉल उडवला इन टू द गॅप, परंतु इथे क्षेत्ररक्षक करतोय चूक. आणि या चुकीला दगडी चालच्या भाषेमध्ये नसणार आहे ती माफी, कारण मिळत आहेत या खाली टीमला बहुमूल्य 6 धावा. वेलकम मोपास 11 वसेपाडा टीम. दोन्ही संघाचे कर्णधार येताना दिसत आहेत, एनसीसी बी नारंगी आणि मोपास 11. इथे मागच्या चेंडूचा उल्लेख जर करायचा झाला थोडस डिफिकल्ट होता, कारण जो लॉंगनचा हितोषक होता तो रनअप मध्ये होता, तिथून कॅच कॅरी करणं थोडंसं कठीण होतं, परंतु प्रयत्न त्याने केले होते षटकार आला, त्यामुळे षटकाराने नक्कीच नितेशचा आत्मविश्वास द्विगुणित झालाय. दुसऱ्या बाजूला दीपला आपण पाहतोय स्क्रीनवरती, 9 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा खेळ झालाय, 44 धावा इथे डिफेंड करायचे आहेत, आणि त्या 44 धावा डिफेंड करत असताना आपले पूर्णपणे प्रयत्न या ठिकाणी दाखवून द्यावे लागणार आहेत. गोलंदाजी मार्कवरती मयूरला आपण पाहतोय सेकंड ओव्हरमध्ये दाखल झालाय. इथे मात्र फटका मात्र समोर नक्कीच पाहायला मिळतोय. लॉंगॉन मध्ये डाऊन दी बॉल फिल्टर आहे, आणि ऑस्ट्रेलियन कॉपी बुक स्टाईल मध्ये एक सुंदर झेल मात्र टिपला जातोय, आणि फलंदाजचा खेळ मात्र संपवला गेलाय. तर इथे विकेटचा होत आहे पतन. अजून एक 100 रुपयाचा कॅश प्राइज मयूर याच्या हातामध्ये येत आहे. त्याने पकडला हा झेल, अगोदर 300 रुपयाची कमाई त्याने केली आहे. 3 षटकार मारले, कारण कार्तिक पाटील याच्याकडून प्रत्येक चौकार षटकाने विकेटसाठी तलावपाडच्या टीमच्या सर्व खेळाडूंना प्रत्येकी 100-100 कॅश प्राइज आहेत. महेश आता जातोय मैदानाच्या आत, ज्याला आपण निकनेम अबा म्हणतोय. अबाला चांगला खेळ करावा लागेल हार्दिक, आणि नेहमीच आपण पाहिलंय त्याने चांगला खेळ खेळलाय, पण ती मॅच वेगळी होती, ते 17 वेगळं होतं. हे नवीन वर्ष आहे, नवीन संघर्ष घेऊन आला आहे. या नवीन संघर्षामध्ये तुम्हाला चमकावं लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल. तुम्ही स्वतः सिद्ध केलं तर संदीप होईल, हार्दिक आणि तुषार आहे तुम्हाला प्रसिद्ध करण्यासाठी. काय घडेल, काय बिघडेल, कोण जिंकेल, कोण हरेल, कोण जाईल अंतिम 4 मध्ये हा प्रश्न सतत आम्हाला पडतोय, आणि त्या प्रश्नाचं उत्तर हे 2 टीम आपल्याला देणार आहेत हार्दिक. नक्कीच इथे मात्र दोन्ही संघांसाठी एक महत्वाचं मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम 4 मध्ये पोहोचण्यासाठी एक फाईट मैदानामध्ये पाहायला मिळते. इथे मात्र पुन्हा एकदा बॅटची एज नक्कीच होती, परंतु इथे नक्कीच कॅरी करणं थोडस डिफिकल्ट होतं यष्टीरक्षाच्या माध्यमातून. 1 धाव इथे मात्र नक्कीच पूर्ण होईल. 2 वेळा फलंदाजाला मात्र नक्कीच संधी मात्र या ठिकाणी मिळाली.
संधी मिळतात हार्दिक, त्या संधीचं सोनं करावं लागेल. कारण म्हणतात ना की संधी आणि सूर्योदय याच्यामध्ये समानता आहे. जर सकाळी उशिरा उठला तर सूर्यदेवताचं दर्शन होणार नाही, आणि उशीर केला तर आलेली संधी निघून जाईल. इथे संधी आली होती अगोदर किपरच्या साठी, संधी होती की हा कॅच पकडा, त्यानंतर एक संधी आली होती की रनआउट स्वरूपात डायरेक्ट हिट करा. दोन्ही संधी निघून गेल्या. एकदा इथे मात्र संकट येतील, परंतु त्या संकटांवरती मात करण्याची क्षमता इथे खेळाडूंना ठेवावी लागणार आहे. 3 चेंडूंचा खेळ झालाय, 12 धाव स्कोर कार्डवरती राखले जात आहेत. इथे मात्र नक्कीच अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला, आणि विकेट मात्र येताना पाहायला मिळते. फाईट हॉर्कर मात्र हलकासा पाहायला मिळाला, आणि सरळ मात्र यष्टीरक्षक कुठली चुकी करत नाहीये. गुड कॅच फलंदाज, बॅक टू द पवेलियन, गॉन नाव. उद्या आहे 19 फेब्रुवारी, म्हणजे माझ्या राजांची उद्या जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची उद्या आपण जन्मोत्सव जयंती साजरी करणार. प्रत्येक गावोगावी आपण कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आज इथे आयोजन आहे या माऊली चषकाचं, फायनल डेचं. विकेट व विकेट जात आहे, तर प्रेशर येऊ शकतं खाडी टीम वरती. म्हणतात ना की ते फुटबॉल पट्टी रोनाल्ड, त्याचं माझं नेहमीच मला ते वाक्य आठवतंय की नेहमीच ना प्रत्येकाने जिंकण्याची जिद्द ठेवा. नेहमीच प्रत्येकाने जिंकण्याची जिद्द ठेवली पाहिजे, कारण ती जिद्द तुम्हाला कदाचित शेवटच्या क्षणापर्यंत सांगते की यस, तू जिंकू शकतोय, तू करू शकतोय, तू लढू शकतोय. नेहमीच कॅन्डी वृत्ती प्रत्येकाने प्रत्येक क्षेत्रामध्ये खेळवा. क्षेत्र कुठले असो, तुम्हाला प्रयत्न हे करावे लागतील, तुम्हाला मेहनत ही करावी लागेल, ते कष्ट तुम्हाला करावे लागतील. आणि ते कष्ट जर तुमचे प्रामाणिक असले तर आमचे प्रमुख नेहमी सांगतात की यशालाही पर्याय नसणार आहे. तो पर्याय इथे कोण निवडतोय, कोण जिंकेल, कोण हरेल, अजूनही प्रश्न आहे आमच्या समोर. प्रश्न आहे आमच्या सर्व खेळाडू समोर, प्रश्न आहे आमच्या समजा समर्थकासमोर की कोण जिंकेल ही मॅच. धावा सध्या धावफलकाती आहेत 19. अशोक भोईर गेला स्ट्राईक एंड वरती, आल्याला बिगिट करण्याचा प्रयत्न. महत्वाचा झेल असणार आहे, हा झेल आहे. ओहो हो, काय घडलं, काय घडलं. आणि आपण पाहतोय की यस, खेळाडू वृत्ती, याला म्हणतात खेळाडू वृत्ती. इसे कहते खिलाडी पण जो दाखवलाय, कारण कॅच पकडला पण त्याचा पाय, त्याचा पाय सीमा रेषेबाहेर. जल्लोष जरूर झाला होता, यस जल्लोष जरूर झाला होता, पण इथे 6 धाव मिळाला एपीडीला. आणि महत्वाची हार्दिक ही विकेट असती जर हा झेल पकडला तर होता, पण जर तरचाच खेळ आपण पाहतोय. मिष्टी मिष्टी स्वागत पाटील यांच्याकडून 100 रुपये आमच्याकडे जमा झाले आहेत. अशोक भोईरकरने प्रत्येक षटकासाठी खाडी टीमसाठी ती परभणी आहे, परभणी आपण पाहिली कार्तिक पाटील कडून या तलावपाडा टीमसाठी आहे. तुम्ही प्रत्येक विकेट काढा आता आणि 100 रुपये कमा हार्दिक. धावसंख्या 6 ने वाढली आहे, धावात भर होती आहे, धावा झाले ते 19 धावा. पुढील बॉल, हा बॉल हलकसे लागलाय, चेंडू जातो या शॉर्ट पॉईंट ठिकाणी. एक धाव मिळेल अशोकला, आणि धावसंख्या थोडासा बदल होतोय, 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 19 धावफलकावरती लागला गेला, 2 षटकांचा खेळ मात्र संपला गेला. बॅटिंग पॉवर प्ले मात्र अडकीने घेतला गेला. 18 चेंडू आहेत आणि 18 चेंडूंमध्ये 26 धावांची गरज आहे. मित्रांनो, माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात, पहिली म्हणजे जिजाऊंनी केलेले संस्कार आणि दुसरी म्हणजे शिवबांनी केलेले पराक्रम. आता या दोन गोष्टी मात्र नक्कीच आत्मसात करून इथे मात्र खेळ करावा लागणार आहे, कारण येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये 26 ची गरज आहे. हे टोटल जरी छोटी असली तरी बॅटल खूप मोठी असणार आहे, कारण 45 धावा मात्र नक्कीच टार्गेट होतं 45 चा, परंतु ते 45 चा टार्गेट इथे मात्र नक्कीच एक मोठं टार्गेट बनवलंय. ज्या प्रकारे गोलंदाजी मात्र पाहायला मिळालंय माऊली 11 ब तलावपाडा संघाची, बॉलिंग युनिट फायर ऍक्शन मध्ये पाहायला मिळते. ज्या प्रकारे गोलंदाजी मात्र केलंय मयूर पाटीलने, चांगली गोलंदाजी केली, एक षटकार जरूर आला, परंतु नक्कीच ज्या प्रकारे हार्दिकने गोलंदाजी केली होती पहिल्या षटकामध्ये त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून या षटकामध्ये सुद्धा आपली छाप मात्र सोडताना पाहायला मिळतोय मयूर. आता तिसरं षटक फेकण्यासाठी यश चपलांना पाहायला मिळतोय, एक मॅन ऑफ द मॅचची जर्सी मात्र नक्कीच एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला मिळालाय. आता तेच मोटिवेशन घेऊन इथून या षटकामध्ये त्याला चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. शरीरापासून नक्कीच दूर खेळवला होता, लेग कटर मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला आणि या लेग कटरवरती नक्कीच बीट केलं. आणि संदीप सर, यशकडे ती क्षमता आहे समोरच्या फलंदाजांना थांबवण्याची? नक्कीच थांबवेल, कारण ज्या पद्धतीने हा संघ आपण पाहिला टॉप 8 मध्ये पोहोचला होता, महत्वाची रोल त्याचा देखील यशचा आहे. फलंदाजी असो गोलंदाजी असो दोन्ही क्षेत्रामध्ये त्याने चांगलं कार्य केलंय. समोर आता कार्य आहे अशोक भोईला करावं लागेल. आता उरले 17 बॉल आणि 26 ची गरज. हा बॉल आडव्या पट्ट्याने खेळून काढला ऑन साईडला, चेंडू जातो मिडऑन क्षेत्रामध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण परेश याच्याकडून पाहायला मिळतं. एक धाव मिळती आहे, धावसंख्या होतोय बदल, धाव होते 19 धावा 16 बॉल 16 मध्ये 25 ची गरज आहे, म्हणजे 9 रनचं मार्जिन आपल्याला पाहायला मिळतं. आणि दोन्ही संघ पाहिले तर आपण बी गटातून या स्पर्धेमध्ये पुढे आलेल्या दिसतात. नावात बी आहे, मी म्हटलं की खेळ त्यांचा टॉप क्लास आहे. नक्कीच इथे चांगला खेळ तुम्हाला दाखवावा लागणार आहे, पूर्णपणे आपले प्रयत्नांची पराकाष्ठा इथे करावी लागणार आहे.
कारण जितका मोठा संघर्ष असतो तितकं मोठं यश असतं. आता इथून संघर्ष करावा लागणार आहे तेव्हाच यश मिळेल. चांगला चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला या स्लोन वरती. नक्कीच फलंदाजाला बीट केला. मागच्या तीन चेंडूंमध्ये यशने ज्या प्रकारे गोलंदाजी केली ती उल्लेखनीय आहे. कारण मागच्या तीन चेंडूंमध्ये फक्त त्याने एक धाव खर्च केला आणि त्यामध्ये दोन डॉट बॉल मात्र हाताळले गेलेत. इकॉनॉमिकल गोलंदाजी इथून करावी लागणार आहे आणि ती गोलंदाजी मात्र गोलंदाज करतायत. दोन षटकार आतापर्यंत ओव्हरऑल मात्र या इनिंग मध्ये आल्यात, परंतु ज्या प्रकारे गोलंदाजांनी प्रभावित केलंय ना ते जबरदस्त पाहायला मिळते. पुढील बॉल मैसाठी. हा बॉल पाहिला आपण आडव्या पट्याने खेळण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेतो. एक धाव नक्कीच परिपक्व केली जाते. पंचांनी सांगितलं लेग बायचे एक धाव मिळते. आता समीकरण आपण पाहूया, मॅचचं गणित पाहूया की या षटकात उरले दोन बॉल, 14 बॉलचा खेळ उरलाय आणि 14 बॉल मध्ये 24 धावांची गरज आहे. प्रयत्न करावे लागतील, एक रिक्स घ्यावी लागेल खार्डी टीमला. सध्या ज्या पद्धतीने थांबवलंय माऊली इलेव्हन तलावपाडीच्या टीमच्या गोलंदाजाने आणि चांगली साथ आता देत आहे क्षेत्ररक्षक. कारण म्हणतात की बुडत्याला काठीचा आधार असतो आणि क्रिकेटच्या विश्वामध्ये आपण पाहिलं तर गोलंदाजाचा आधार असतो तो गोलंदाज क्षेत्ररक्षणाचा. दिनकर पाटील म्हणजेच आमचे मामा यांचं आगमन होतं आणि त्यांच्या आगमनासाठी डीप मिडविकेटच्या ठिकाणी एपीच्या बॅट मधून निघाला हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहे त्यांच्या माध्यमातून देखील. आपण पाहिलं या स्पर्धेसाठी आपण पाहिलंय तर 11,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य येतात आणि ते सामान्य सिंह दिनकरजी पाटील मामा इथे उपस्थित होताना दिसतात. ते शिरगाव गावचे रहिवासी आहेत आणि नेहमीच आमच्या या परिसरामध्ये प्रत्येक स्पर्धेसाठी त्यांच्याकडून आर्थिक सहाय्य केलं जात आहे आणि त्यांचं शुभ आगमन हार्दिकजी आज या व्यासपीठावरती होताना दिसत आहे. नक्कीच मान्यवरांची मांदी आली मात्र नक्कीच पाहायला मिळेल. आजच्या दिवसामध्ये मोठमोठे नक्कीच उद्योजक असतील, मान्यवर नक्कीच या ठिकाणी पदस्पर्श करताना पाहायला मिळतील या स्पर्धेला. जवळ मॅचच्या दिशेने 25 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 2.5 चेंडूंचा खेळ झालाय, परंतु सध्या चर्चा आहे ती म्हणजे यशची, त्याचबरोबर हार्दिकची चर्चा आहे, मयूरची चर्चा आहे. कारण या तीन युवा गोलंदाजांनी मात्र ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे ती उल्लेखनीय आहे. ही फ्युचर मात्र नक्कीच पाहायला मिळते ती म्हणजेच तलावपाडा संघाचं, नो डाऊट. परंतु इथे फ्युचर आपण खाली टीमचं पाहतोय. अशोक आहे ना तोपर्यंत मॅच मध्ये खाली संघ आहे. हा बॉल उचली घेणारा उजब्याचीच्या बाहेर निघून जातोय. कुठली धाव नाहीये, पंचाकडे दात मागत होते. कारण दात आपण म्हणतोय ना की आपण फक्त दोन ठिकाणी मागू शकतो. एक तर जर तुम्ही एखादी केस लढत असाल तर न्यायालयामध्ये तिथे न्यायाधीश आहेत आणि जर क्रिकेट खेळत असाल तर इथे न्यायाधीश आहेत आमचे पंच. त्या पंचाकडे दात मागितली होती, दात पेटायला गेली आहे आणि ते आपण पाहतोय. आता थोड्याच वेळात म्हणजे मामांचं आगमन झालेलं आहे. दिनकर पाटील जे शिरगाव गावात येईल आणि त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी 11,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या माऊली चषक 2024 साठी आलेलं आहे. आणि दिनकर मामांचं इथे आगमन होत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम दिनकर मामा, मैदानाच्या आत पाण्याची व्यवस्था करा. एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहे. शिरगाव या गावामधून बिलॉंग करतात आणि नेहमीच वैतणा परिसरामध्ये क्रिकेट साठी ते नेहमीच आवर्जून उपस्थित राहतात आणि मामांचं इथे आगमन होत आहे. त्यांच्या समवेत त्यांचे सर्व प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय व्यासपीठावरती या आमच्या स्पर्धेच्या माध्यमातून. माऊली चषक 2024 आणि त्यांच्या माहितीसाठी की आपला शिरगावचा संघ अंतिम चार मध्ये पोहोचलाय. विनायक भोईर यांच्या संघाने म्हणजे एक पारितोषिक आज शिरगाव गावामध्ये जाणार. फटाक्याची आतंशबाजी मध्ये नक्कीच स्वागत मात्र या ठिकाणी केलं जात आहे. शब्द सुन्नांनी दिनकर मामा यांचं स्वागत मात्र या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये आहे. हार्दिक आता पाण्याची व्यवस्था तर मैदानाच्या आत केलेली आहे. उरलाय आता 2 षटकांचा खेळ, 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि धाव संख्या हवी आहेत अजूनही जिंकण्यासाठी 20. म्हणजे प्रतिषटक तुम्हाला 10 धावा काढायचे आहेत. प्रतिषटक या धावा रोखायचे आहे. कोण रोखेल, कोण जिंकेल, कोण जाईल अंतिम चार मध्ये येणारे 12 चेंडू आम्हाला दर्शवतील. कारण जवळपास पाहिलं आपल्या स्पर्धा ही सतत 5वा दिवस म्हणजे आज ग्रँड फिनाले या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडू 20 धावांची गरज. महेश मैदानाच्या आत आहे, अशोक मैदानाच्या आत आहे तलावपाडा टीम कडून. हे षटक हार्दिक खूप निर्णायक ठरणार आहे कारण या षटकामध्ये जो संघ धावा जास्त कमवेल तो संघ विजयाकडे जास्त दावेदार राहील. जो संघ या षटकामध्ये धावा थांबवेल तो संघ दावेदार राहील विजयाकडे वाटचाल करताना. कोण जिंकेल, कोण हरेल ही रेस आपल्याला 12 बॉल मध्ये पाहायला मिळेल. 12 चेंडू 20 ची गरज. तलावपाडा खारडी या दोन संघामध्ये चालेल हा क्रिकेटचा मॅच. नक्कीच दोन संघांमध्ये एक मोठी फाईट या ठिकाणी पाहायला मिळते. त्याच्यावरती चर्चा आपण नक्कीच करणार आहोत सातत्याने पुढच्या 12 चेंडूंमध्ये. इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू मात्र नक्कीच अप्रतिम होता. चेंडू लॉंग लेग या ठिकाणी ट्रॅव्हल करतोय
एक धाव मात्र 22 रुपयामध्ये येते. माऊली बस संघाचे समर्थक सांगत असतील आमचा संघ जिंकू दे, दुसऱ्या बाजूला कोसमाई काडी बस संघाचे समर्थक सांगत असतील आमचा संघ जिंकू दे, तर आमचे लाडके मायबाप प्रेक्षक राजे सांगत असतील क्रिकेट जिंकू दे. संदीप सर, नो डाऊट, कारण इथे कुणीही जिंकला तरी इथे आपण पाहतोय की क्रिकेटच जिंकणार आहे. आता एक दुसरी धाव घेतली नाही कारण अशोक पोईने स्ट्राईक स्वतः जवळ ठेवलेला आहे, कारण त्याला आता साईकवर राहणं खाली टीमसाठी फायदेशीर असेल. 11 चेंडूंचा खेळ, 19 धावेची गरज. बोला मिस टाइम स्ट्रोक आहे आणि बिग विकेट, ज्या विकेटची गरज होती ती बिग विकेट एंड मौके पर मिळती हुई. यहां पर असं म्हणतात ना की ज्या वेळी गरज आहे ना त्या वेळी पूर्ण झाली, तर आनंद द्विगुणित होतो. इथे आवश्यकता होती अशोक भोईरच्या विकेटची आणि हार्दिक तो बिग विकेट, ती महत्वाची विकेट इथे तलापा टीमला मिळाली आहे. एक गोल्डन विकेट मात्र या ठिकाणी पाहायला मिळते अशोकच्या रूपामध्ये. अशोकला मात्र विकेटवरती थांबणं गरजेचं होतं, एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमन आला होता परंतु त्या इनिंगला आकार देऊ शकला नाही, आपली विकेट गमावली नक्कीच अशोकने. कुठेतरी नक्कीच या स्पर्धेमध्ये धावा मात्र आल्यात त्याच्या बॅटमन, परंतु या महत्वाच्या मॅचमध्ये चांगली बॅटिंग नक्कीच केली होती, 12 धावांची इनिंग तो खेळला आणि अखेरकार आपली विकेट मात्र गमावली. कुठेतरी नक्कीच ऑफ साईडला खेळण्याचा मनसुबा झाला होता, जे ट्रॅप रचलं गेलं होतं ते ट्रॅप मात्र सक्सेस होताना पाहायला मिळते. बॅकआउट पॉईंटला जो शतशक होता त्याने मात्र सुंदर झेल मात्र टिपला आणि फलंदाजाचा खेळ मात्र संपवला. 26-5 अशी स्थिती मात्र या ठिकाणी पाहायला मिळते टीम कोसमाई काडी बस संघाची. आता मात्र 10 चेंडू आहेत आणि 10 चेंडूंमध्ये विजयासाठी 19 धावांची गरज आहे. एक रफ अँड टफ मुकाबला मैदानामध्ये पाहायला मिळतोय नवीन फलंदाज प्रसाद मैदानाच्या आतमध्ये, दुसऱ्या बाजूला महेश कुठेतरी संघर्ष करतोय. संदीप सर, नो डाऊट रंगतदार स्थितीमध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते, हा सामना पाहायला मिळताय, हा संघर्ष पाहायला मिळताय खर्डे आणि तलापडे या दोन संघामधला. 10 बॉल 19 गरज प्रसाद आले आले विकेट करण्याचा प्रयत्न फसला. मी म्हटलं की या षटकामध्ये जो चांगली कामगिरी करेल ना तो विजयाकडे जास्त दावेदार ठरला जाईल. 9 बॉल उरलेत, 9 बॉल मध्ये 19 धावेची गरज. जर डॉट चेंडू गेले हार्दिक तर नक्कीच प्रेशर जे आहे ते वाढणार आहे फलंदाजी टीम वरती, जर धावा आल्या तर प्रेशर दडपण वाढणार आहे क्षेत्रक्षक करणाऱ्या टीम वरती, कारण हे प्रेशरचा खेळ आहे. या प्रेशर मध्ये जो चांगला खेळेल ना तोच ठरेल विजेता. पुढील बॉल शॉर्टपिच बॉल, पंचांनी ओळखलाय न्याहाळलाय संकेत दिलाय वाईटचे, म्हणजे समीकरण बदललं गेलंय, गणित बदललं गेलंय, संघर्ष बदलला गेलाय. 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 18 धावा, प्रत्येक चेंडू वरती आता 2 धावा हव्यात आणि या षटकामध्ये कमीत कमी तुम्हाला 2 बिगिट करण्याचा प्रयत्न करावाच लागणार आहे. प्रसाद असो महेश असो किंवा गोलंदाज आहे त्याला विकेट घेण्याचे प्रयत्न हार्दिकला करावे लागतील. काय घडेल, काय बिघडेल, कोण जिंकेल आणि कोण हरेल, हा बॉल पाहिला यष्ट्यांच्या वरून डॉट स्वरूपात निघून जातो हार्दिक. डॉट चेंडू आला ना, आता दडपण आहे फलंदाजी करण्यावरती. नक्कीच इथे मात्र मोठ्या प्रमाणात निर्धाव चेंडू येत आहेत. कुठेतरी 45 धावांचा पाठलाग करत असताना फलंदाज प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न मात्र अनसक्सेस होताना पाहायला मिळाला आणि त्याच्या कारणास्तव मात्र नक्कीच 5 विकेट गमावली. कुठेतरी कोसमाई काडी बस संघाचा जवळजवळ अर्धा संघ मात्र डगआउटला रेस्ट करतोय. आता मात्र येणारे चेंडू आहेत 8 आणि 8 चेंडूंमध्ये विजयासाठी 18 धावांची गरज आहे. एक मोठं चॅलेंज समोर पाहायला मिळते, मोठं एक आव्हान समोर पाहायला मिळते, ते आव्हान स्वीकारावं लागणार आहे. पुलचा फटका कॉन्फिडेंटली नाही आहे, मिडविकेटमध्ये शॉर्टमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय डीपमधून पुढे, शतकपूर्वी 1 धाव मात्र पूर्ण केलंय, सिंगल आलाय. आता मात्र समीकरण 7 चेंडू आणि 17 धावा. कुठेतरी नक्कीच सामन्यापासून थोडंसं दूर जाताना पाहायला मिळतोय कोसमाई खाडी बस संघ. संदीप सर, नो डाऊट हार्दिकने आपल्या संघाला ते परतीचा रस्ता दाखवलाय, विजयाकडे जी वाटचाल करायला गोलंदाजी व्हावी ना तशा पद्धतीची गोलंदाजी होताना दिसते, कारण डॉट चेंडू येतात सिंगल येतात. या षटकामध्ये विकेट करण्याचा प्रयत्न करायला लागेल महेशला ती सूत्र ती जबाबदारी त्याच्यामध्ये घ्यायला, कारण म्हणतात की चॅलेंज. हा बॉल पाहिला जोरदार अपील, यष्ट्यांचा वेध घेणार नव्हता, पंचाने ओळखलं न्याहाळलं, एकदा परिपूर्ण झाली आहे इथे, एकच धाव समाधान मानावं लागतंय. लेग बायचे संकेत येत आहेत आमच्यापर्यंत, सिंगल मिळतीये म्हणजे आता उरलाय शेवटच्या षटकाचा खेळ, थरार बाकी आहे या क्रिकेटचा, थरार बाकी आहे या माऊली चषकाचा. कुठे जाऊ नका, पाहत राहा ऐकत राहा माऊली चषक 2024 फायनलचा दिवस. थँक्यू थँक्यू विजय, तुम्हाला नंतर संधी देतोय. आपण एनसीसी बी नारंगी संघ आपण कप्तान या लवकर, त्यानंतर आपण पाहिलं व्यासपीठावरती हार्दिक दिनकर मामा सोबत आपण पाहतोय रणजीतजी किणी आहेत उपस्थित. 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 16 धावांची गरज, मॅच रंगतदार स्थितीमध्ये आहे. जसा मॅच खारडी आणि शिरगावचा झाला होता तसा मॅच आता खारडी आणि या तलापाडा टीमचा देखील होतोय. त्यांच्या समेत आपण पाहिलं तर अजून मान्यवर आहेत देवेंद्रजी पाटील ज्यांना बॉबी या नावाने जास्त प्रसिद्धी मिळालेली आहे, त्यांच्या समेत अजून रमेशजी पाटील आणि मोरेश्वर पाटील हे देखील व्यासपीठावरती आहेत.
या सर्वांच्या आपण मानसन्मानाकडे जाणार आहोत या निर्णायक षटकानंतर, कारण एक संघ दाखल होईल अंतिम चार मध्ये आणि एका संघाचं स्वप्न ते मात्र थांबलं जाईल, त्यांचा प्रवास या माऊली चषकाचा थांबला जाईल अंतिम चार मध्ये जाण्यासाठी. सर्व टीमचे सर्व कप्तान आलेले आहेत, मोपास इलेव्हन वसईपाडा, त्यानंतर आपण पाहिलं एनसीसी बी नारंगी, त्यानंतर पाहिलं जय बजरंग शिरगाव आणि जो सामना सुरू आहे त्याचे प्रतिनिधी आमच्यापर्यंत उपस्थित आहेत. छे बॉल और 16 रन, 6 चेंडूंचा अर्धिक खेळ बाकी आहे, 16 धावांची गरज आहे. कोण जिंकेल ही रेस, या रेस मध्ये कोण ठरेल विजेता आणि कोण जाईल अंतिम चार मध्ये, याकडे सर्व प्रेक्षकांचं लागलंय लक्ष या माऊली चषकाच्या फायनल दिवसामधलं. हो नक्कीच, 6 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. इथून चॅम्पियन बनायचं असेल तर इथून संघर्ष करावा लागणार आहे, स्ट्रगल इथून करावा लागणार आहे. इथून नक्कीच आपलं कसब कडा कौशल्य मात्र पणास पणा लावून खेळावा लागणार आहे. नक्कीच नक्कीच हार्दिक, कारण म्हणतात ना काय, जी गोष्ट तुम्हाला चॅलेंज करते ना तेच चॅलेंज तुम्हाला चेंज करतं. इथे चॅलेंज आहे, चॅलेंज आहे, धावा करण्याचं चॅलेंज आहे, धावा थांबवण्याचं चॅलेंज आहे. जो चॅलेंज स्वीकारेल तो ठरेल विजेता. 6 चेंडू आणि 16 धावांची गरज. पहिल्या चेंडूवरती ऑन साइड ला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच झाला होता, कॉन्फिडेंटली मात्र चेंडू कनेक्ट झाला नव्हता, एकच धाव मात्र या ठिकाणी आलाय. आता मात्र 5 चेंडू आहेत आणि 15 धावांची गरज आहे. संदीप सर, जेव्हा जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण आपल्या पराभवाची मात्र वाट पाहत असतात. नक्कीच नक्कीच, पराभवाची वाट पाहतात आणि ती एक शब्द एक क्षण सांगतो की यस आता तू जिंकतोय, तू प्रयत्न कर, त्या प्रयत्नाला तुला यश मिळेल. 5 बॉल मध्ये 15 गरज, प्रसाद आहे ना तोपर्यंत खार्डी गाव आहे की या रन्स होऊ शकतात, त्याने बऱ्याच वेळा ती कामगिरी केली आहे. हा बॉल पाहिला, न्यायाला सोडून दिला, वाईटचे संकेत येत आहेत. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट येतोय. 5 बॉलचा खेळ आणि 14 धावांची गरज. या जर दोन चेंडू मध्ये एखादा बिग हिट म्हणजे चौकार षटकार लागला तर खाडी टीम मध्ये थोडीशी ऊर्जा वाढेल, खाडी टीम या मॅच मध्ये परतील आणि जर हे पुढील दोन चेंडूचा निर्धार स्वरूपात कमी धावसंख्येचे आले तर माऊली 11 बी तलावपाडा संघ या मॅच मध्ये परतील. कोण परतील या मॅच मध्ये, कोण जिंकेल ही मॅच, ही रेस कोण जिंकणार आहे आणि कोण जाणार अंतिम चार मध्ये, हा प्रश्न सतत पडलाय आम्हाला. चेंडू आहेत 5, धावा आहे त्या 14. दुसरा चेंडू असेल या चेंडूवरती अप्रतिम मात्र चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. विकेट सॅक्रिफाईस करण्यास कुठे नक्कीच भाग पडलाय आणि रनआउट रूपामध्ये विकेट जाते. जिंकण्याची तयारी तिथूनच ठेवा जिथून हरण्याची जास्त भीती वाटते. आता मात्र इथून नक्कीच चांगला खेळ तुम्हाला करावा लागणार आहे. मागचे दोन चेंडू जर पाहिले तर नक्कीच गोलंदाजांच्या नावावरती राहतात. आता मात्र येणारे 4 चेंडू कोणाच्या नावावरती असतील, पुढे जाऊयात आपण संगीत कक्षामध्ये देवसंदी डीजे ला. चार बॉलचा खेळ बाकी आणि 14 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज वैभव सध्या नॉन स्ट्राइक केला, महेश कडे आता दारोमदार असेल, कारण जेव्हा म्हणतात ना की सर्व काही पणाला लागते ना तेव्हा सर्व काही पणाला लावा, तो प्रयत्न करा, तो प्रयत्न तुम्हाला नक्कीच जिंकून देईल. 4 बॉल आणि 14 धावा, प्रयत्न तर झाला, इंटू द गॅप नाहीये तर सरळ हातामध्ये ही विकेट, पकडा कॅच आणि जिंका मॅच. थँक्यू डीजे, संधी देतोय तुम्हाला कारण चर्चा देखील सुरू आहे. मॅच खूप रंगाच्या स्थितीमध्ये आहे कारण आता उरलाय 3 बॉलचा खेळ आणि तलावपाडा टीमने केली वापसी जबरदस्त. धावा कमी होती हार्दिक धावपळ करते कारण 5 षटकामध्ये 45 धावांचं लक्ष होतं. मागील मॅच आपण पाहिली होती 81 धावा त्या देखील चेस झाल्या, पण या ठिकाणी 50 खाली धावा होत्या. गुड बॉलिंग, त्यानंतर क्षेत्ररक्षण अप्रतिम झालं आणि माऊली 11 बी संघ तलावपाडाचा या मॅच मध्ये परतलाय. 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 14 धावांची गरज आहे खाडी टीमला. आता या चेंडूमध्ये एक मोठा फटका हवाय, म्हणजे हवाय नक्कीच. 3 चेंडूंमध्ये 14 गरज आहे. आता मात्र समीकरण आपल्याला पाहायला मिळते ना, आणि ज्या प्रकारे सर तुम्ही सांगितलं मागच्या मॅच मध्ये 81 धावा मात्र चेस झाल्या होत्या, आता या मॅच मध्ये 45 धावा मात्र चेस करत असताना कुठेतरी नाकीनव आलंय कोसमाई खाडी ब संघाच्या, आणि नक्कीच आपण पाहतोय संघर्ष इथे करावा लागला. आता मात्र 3 चेंडूंमध्ये खरा संघर्ष असणार आहे कारण 14 धावांची गरज आहे. राजेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इथे जर पाहिलं तर माऊली 11 ब संघाकडे मात्र यंगस्टर आहेत, दुसऱ्या बाजूला मात्र नक्कीच लेजंड आहेत कोसमाई खाडी संघाजवळ, परंतु यंगस्टर कुठेतरी भारी पडतायत. इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न केला होता पंचजांकडे, अपील आणि अपील उचलून धरलाय, इम्पॅक्ट पाहिलं, पिचिंग पाहिली आणि इथे मात्र लेग बिफोरच्या रूपामध्ये विकेट जाताना पाहायला मिळते. हार्दिक आणि खार्डी गावाच्या सर्व समर्थकांना आज या दोन्ही संघाने नाराज केलाय.
कारण पहिला सामना आपण पाहिला असं म्हणलं की 80 धावा झाल्या चला होईल, परंतु त्यानंतर शिरगाव टीमची जबरदस्त बॅटिंग आणि या ठिकाणी पाहिलं तर धावा कमी होत्या खाटी संघ आणि प्रेक्षक वर्ग आपण पाहतो की नाराज झाले, त्याला माहिती आहे की आता कोण जिंकणार आहे, दोन चेंडूचा खेळ बाकी आणि 14 धावांची गरज आहे, म्हणजेच आपण षटकार पाहिले तर कधी सत्ते पाहिले नाहीत, एखादी चूक झाली तर मॅच मध्ये परिवर्तन होऊ शकतं, तो चमत्कार होऊ शकतोय, परंतु ज्या स्टेज मध्ये ज्या स्थितीमध्ये माऊली 11 संघ आहे तो कुठलीही चूक करणार नाहीये। आणि नक्कीच संदीप सर, जे समर्थक होते कार्डी संघाचे ते मात्र कुठेतरी नक्कीच नाराज होत आहेत, आणि हाच प्रकारचा सीन गेल्याच्या वर्षामध्ये आपण पाहिला होता, त्याच्यावरची चर्चा आपण करणार आहोत सध्या जाऊयात मॅचच्या दिशेने। उलटा चेंडू, हा सुद्धा चेंडू मात्र नक्कीच मिस केलाय, नो बॉलचा निर्धाव, निर्धाव चेंडू जातोय, म्हणजेच आता या माऊली 11 संघ अंतिम चार मध्ये दाखल होण्यासाठी फक्त एक चेंडू दूर, तो चेंडू त्याला टाकायचा आणि विजयाचा शिक्का या मॅच मध्ये त्याला उमटवायचा आहे। चांगला खेळ दाखवला, अगोदर चांगली फलंदाजी झाली नव्हती पण चांगली उत्तम दर्जाची गोलंदाजी या संघाने केली आहे आणि ती औपचारिक झाली पूर्ण आणि अंतिम चार मध्ये माऊली 11 ही संघ त्याला पण दाखल झाला आहे। अभिनंदन, अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन। कार्तिक, कार्तिक पाटील यांच्याकडून या टीमसाठी 2000 रुपयांचं इथे पारितोषिक आलेलं आहे आणि त्यानंतर मयूरसाठी देखील 500 रुपयांचं कॅश प्राइज येताना दिसत आहे। त्यानंतर गजा पाटील यांच्याकडून प्रत्येकसाठी अजून 100 रुपये आलेले आहेत, ते आपण घेऊन जायचं आहे। 200 रुपये आमच्याकडे जमा आहेत खाडी टीमसाठी, ते देखील आपण घेऊन जायचं आहे। दोन षटकांसाठी मिस्टी स्वागत पाटील यांच्याकडून होते प्रतीक, चला आपण लॉट्स पाडतोय, त्यानंतर आपण मॅन ऑफ द मॅच देतोय कारण महत्वाचा टप्पा आहे आता आपल्या या माऊली चषक 2024।